सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने 19 जुलैपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आलेत. असं असतानाही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांची तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी फौज फाट्यासह रस्त्यावर उतरत गर्दी करणाऱ्या आणि विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास गुरुवारपासून सुरुवात केली. भाजी मंडई, मारुती चौक, प्रमुख बाजारपेठेत गर्दी करणाऱ्या तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात 624 जणांवर गुन्हे दाखल करत 1,75,000 दंड वसूल केलाय. सांगली शहरातील नागरिक नियमांना गांभीर्याने घेत नसल्याचं दिसतात. पोलिसांनी गुरुवारी आक्रमक पवित्रा घेतला. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी पोलीस फौज फाट्यासह रस्त्यावर उतरून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली. विना मास्क फिरणाऱ्या 122 जणांवर कारवाई करत 61,000 दंड वसूल केला. ट्रिपल सीट जाणाऱ्या 9 जणांवर कारवाई करत 1,800 रुपये दंड. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 8 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. इतर केसेस 485 करून 1,12,500 रुपयांचा दंड वसूल केलाय. पोलिसांनी एकूण 624 जणांवर कारवाई करत 1,75,300 रुपयांचा दंड वसूल केलाय. तर विनाकारण फिरणाऱ्या 81 दुचाकी आणि 12 चारचाकी जप्त केल्या आहेत. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शहरात बीट मार्शल मार्फत पेट्रोलिंग करण्यात येते. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम आणि अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिलाय. नाही, लोकांचा संभ्रम होतो का नाही हा पब्लिकचा प्रश्न आहे. आमचा कन्सर्न एवढाच आहे की मास्क कंपल्सरी असला पाहिजे. कारण नसताना बाहेर नाही आलं पाहिजे तुम्ही. आणि जर तुम्ही नियम जे काही आम्ही सांगतो की बा तुम्ही दोन व्यक्तींमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवलं पाहिजे. आता जर आपण पाहिलं तर कारण नसताना रोडच्या साईडला बसलेले, गाड्यांवरती मोबाईलमध्ये चेक करत बसलेले बरेचसे लोकांवर आपण आता कारवाई केलेली आहे. अशा लोकांच्या बाबतीमध्ये आम्ही कडक कारवाई करणारच आहोत. अशी काही फिरती पथक आता आपली राहणार आहे पोलिसांची? आमच्याकडे मोटरसायकलवरून जे काही आमचे बीट मार्शल्स आहेत त्यांची पथकं आहेत. आपले जे सेकंड अधिकारी त्यांच्या गाड्या प्रभारी अधिकारी स्वतः फिरत आहेत. DYSP आमचे सगळे स्वतः बाहेर पडत आहेत आणि आम्ही स्वतः, मी आणि SP साहेब, आम्ही अधूनमधून त्यांच्यावरती म्हणजे आम्ही स्वतः देखील बाहेर पडतो आमच्या स्टाफसह, जेणेकरून आपल्याला लोकांचं हे जे काही विदाऊट कारणाशिवायची मुवमेंट आहे ती थोडीशी रिस्ट्रिक्टेड करता येईल.